नमस्कार. राखी पौर्णिमेच्या, रक्षाबंधनाच्या आपल्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आपल्या छोट्याशा बहिणीला, मोठ्या आईसारख्या बहिणीला, आपल्या भावाला, जो आपल्या मुलासारखा आपण त्याच्यावर प्रेम करतो, किंवा एखादा मोठा भाऊ ज्याला आपण पित्याप्रमाणे आदर देतो, त्या सगळ्यांना आज खूप खूप आपल्याला शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. खूप प्रेम प्रोत त्यांना दाखवा वाटतं. आजचा तो दिवस आहे. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एक सण आहे, ह्याचं मला खूप कौतुक वाटतं. हा आज बहीण भावाचा सण आहे. मी सगळ्या भावांना खूप शुभेच्छा देते आणि सगळ्या बहिणींनाही खूप शुभेच्छा देते. अनेक लोकांची अशी अपेक्षा होती की त्यांनी येऊन मला भेटावं आजच्या दिवशी आणि राखी मी त्यांना बांधावी. इतक्या लोकांनी अपेक्षा केली, इतक्या लोकांनी मला व्यक्त झाले की मला आज किती भाग्यवान वाटतंय की इतक्या भावांची इच्छा आहे माझ्याकडून राखी बांधून घ्यायची. तर ते लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही किंवा मी त्यांना राखी बांधण्यासाठी वेळ दिला नाही. याचं कारण असं आहे की ज्या बहिणीने तुम्हाला अर्धा खांद्यावर खेळून वाढवलेला आहे किंवा ज्या बहिणीला तुम्ही साखरेचं पोतं म्हणून मिरवलेलं आहे, त्या बहिणीचा तुमच्यावर पहिला हक्क आहे. मी बहीण आहेच आहे, ताई आहेच आहे, पण ती बहीण तुमची आज फार आतुरतेने वाट बघते आणि तुम्ही तिच्याकडनं राखी बांधून घेतली, तिला आठवणीने एखादी छान भेट दिली, तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि तिचं जे ओतप्रोत तुमच्यावर प्रेम आहे त्या प्रेमाची बरोबरी मला करता येणार नाही. मी ज्या लोकांना पहिल्यापासून राखी बांधते त्याच लोकांना राखी बांधते. मी त्याच्यामध्ये वाढ केलेली नाही, कारण तोही कुठेतरी एक अनैसर्गिक वाटतं मला की एकदम सगळे राखी बांधायला येतील आणि तो एक कार्यक्रमच होतो राजकीय, आणि तेच सगळं मला चुकीचं वाटतं. जो तुमच्या मनातून निघालेला धागा आहे तो माझ्या मनापर्यंत पोहोचला आहे आणि आपल्यामध्ये न दिसणारा असं एक नातं निर्माण झालंय ते खूप शक्ती देणार आहे. त्यामुळे तुम्ही मला प्रत्यक्षातून राखी बांधून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या बहिणीवर खूप प्रेम करा, बहिणीवर आपल्या प्रेम करा, बहिणीचा आदर करा आणि आपल्या बहिणीसारखाच इतर बहिणींचा आदर करा. एवढं जर केलात तर नक्की ताईचे भाऊ म्हणून मला खूप आनंद वाटेल. स्त्रीचा जन्म झालाच ह्याच्यासाठी आहे की या विश्वामधल्या जेवढ्या काही चुकीच्या गोष्टी त्या शुद्ध करण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला आहे. त्यामुळे नुसते एखादी गोष्ट सहन करणं म्हणजे स्त्री आहे असं आपल्याला वाटायला लागतं, पण सहन करणारी स्त्री असतेच असते, कारण स्त्रीची सहनशक्ती अफाट असते. पण स्त्री सहन करण्याबरोबर शुद्ध पण करत असते. त्यामुळे सर्व माता भगिनींना हेच विनंती आहे, तुमच्या भावांना आजच्या दिवशी असं काही वचन घ्या की सगळ्या स्त्री जातीचा आदर त्यांनी करावा, स्त्रीकडे आदराने बघावं, स्त्रीला सुरक्षा सन्मान द्यावा, अशा प्रकारचा शब्द नक्की त्यांच्याकडनं ओवाळणीत घ्या. खूप खूप रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.